क्षीरसागर सरांचे यश कोचिंग क्लासेस तुमचे यश हेच आमचे ध्येय यशाचे शिखर गाठणारे लोहा शहरातील सुप्रसिद्ध यश कोचिंग क्लासेस भाजपाची लोहा तालुक्यातील हिटलरशाही मोडीत काढण्यासाठी भाजपाचे लोहा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांनी नगरसेवक बालाजी शेळके यांना सोबत घेऊन भाजपाला रामराम ठोकून जय होचा नारा देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे जाहीर प्रवेश केला असल्यामुळे लोहा शहर व तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांनी गेली अनेक वर्ष दिली शरद पाटील पवार हे लोहा व शहर तालुक्यातील एक तरुण डॅशिंग कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या मागे तरुणांची मोठी फळी आहे तसेच त्यांना मांडणारा लोहा तालुक्यात ग्रामीण भागात सर्व जाती धर्मातील नागरिक कार्यकर्ते आहेत शरद पाटील पवार हे भाजपाचे तालुका अध्यक्ष असताना पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत होते लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले लोहा नगरपालिकाच्या वतीने लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांचे काम सुरू झाले आहे आता चबुतऱ्यापर्यंत काम झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी खासदार चिखलीकर यांच्याकडे मागणी केल्याचे लोहा येथील पत्रकार परिषदेत सांगितले होते पण वाढती लोकप्रियता पाहून खासदार चिखलीकरांनी नांदेड जिल्ह्यात व लोहा तालुक्यात भाजपामध्ये आपली एकाधिकार शाही व घराणेशाही चालवली खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर व मुलगी यांच्या पुरता पक्ष लिमिटेड ठेवून पक्षात घराणेशाही चालवली शरद पाटील पवार यांना अनेक का कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाजवळ जाण्यास मज्जाव केला जात होता एवढेच नाही तर खासदार चिखलीकरांनी शरद पाटील पवार हे लोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून धडाकेबाज कामगिरी करत असून सुद्धा शरद पाटील पवार यांच्यावर भाजपच्या नगरसेवकांना आदेशित करून तत्कालीन उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्यावर अविश्वास ठराव पारित करावा लागला खासदार चिखलीकर यांना लोहा शहरात मोलाची साथ दिली वेळप्रसंगी अनेक भांडण तंटे अंगावर घेतले त्यांना जुन्या लोह्यातून काही कार्यकर्ते येण्यास मज्जाव करत असताना शरद पाटील पवार यांनी पुढाकार घेऊन विरोधकांना गप्प बसवले प्रत्येक निवडणुकीत साथ दिली माळेगाव यात्रेत आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे भांडण अंगावर घेतले असे अनेक प्रसंग अंगावर घेऊन लोहा शहर तालुक्यात काम करत असताना सुद्धा खऱ्याची वनवासा म्हटल्याप्रमाणे शरद पाटील पवार यांच्यावर अन्याय झाला स्वाभिमानी बाणा असलेले शरद पाटील पवार हे खासदार चिखलीकरांपुढे झुकले नाहीत इतरांसारखा गोंडा त्यांच्यासमोर न हलवता त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन खासदार चिखलीकर यांच्या तक्रारीचा पाडा वाचला त्यानंतर त्यांच्यापासून अंतर दूर ठेवून पोस्टर वरून त्यांना हटवले थेट त्यांनी खासदार यांना हिटलरशाही मुंबई येथील मेघदूत बंगल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये आपले साथीदार नगरसेवक बालाजी शेळके यांना सोबत घेऊन जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर काँग्रेसचे लोहा शहराध्यक्ष वसंत पवार नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार नगरसेवक जीवन पाटील चव्हाण माजी नगरसेवक पंकज परिहार अनिल दाढेल शर्फोद्दीन शेख माजी सैनिक व्यंकटराव गोडके आदी उपस्थित होते शरद पाटील पवार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे लोहा शहर व तालुक्यात भाजपाला मोठे खेंडार पडले असून काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे येणाऱ्या निवडणुका लोहा तालुक्यात भाजपला जड जातील तर काँग्रेसला सोप्या जातील तसेच अनेक भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी माहिती नगरसेवक शरद पाटील पवार यांनी दिली आहे